त्या दिवशी अचानक मोबाईलची रिंग वाजली मी फोन उचलला फोनवर शहरातील माझे काका बोलत होते ते जरा घाईतच होते मी फोन उचलतास ते मला म्हणाले शंकर तुझ्या वडिलांकडे फोन दे तसा ही ताळकान माझ्या वडिलांकडे फोन दिला तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते आम्ही सर्वच नेमकी जेवण करून निवांत बसलो होतो आता माझे वडील माझ्या काकांसोबत बराच वेळ फोनवर बोलले माझे वडील माझ्या काकांसोबत फोनवर काय बोलले होते आम्हाला कोणालाच माहीत नव्हते त्यातच लगबगीतच माझे वडील घरात आले आणि माझ्या आईला सांगू लागले अगं आपल्याला सतीच्या घरी जावे लागेल आपण सकाळी जाऊया माझी आई माझ्या वडिलांना जीवाच्या आकांताने विचारत होती अहो काय झालं आज जायची आई त्यांच्या घरी असे अचानक हे पण उद्या सकाळी पण त्यावर माझे वडील काहीच बोलत नव्हते त्यातच मी माझ्या वडिलांना काय झाले विचारण्याचा खूप आग्रह केला तेव्हा त्यांनी आम्हाला काहीतरी टाळाटाळीचे उत्तर दिले ते मला आणि माझ्या आईला सांगत होते अरे त्यांच्या काही घरी काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून जायचे आहे आपल्याला त्यांच्या घरी शंकर उद्या तू घरीच थांब आम्ही उद्या जाऊ आणि त्वरित घरी परतू एवढे माझ्या वडिलांचे बोलणे ऐकून मी आणि माझी आई शांत झालो आता रात्रीचे दहा वाजले होते शेतातील रातकिड्यांचा आवाज कानी किर करत होता तेव्हा सर्वच आमच्या गावातील लोक आमचे गाव सोडून आपापल्या शेतात राहायला आले होते कारण तेव्हा नेमकाच कोरोनाने थैमान माजवला होता तेव्हा एवढी काही भीती नव्हती लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली नव्हती म्हणून आई आणि माझे वडील सकाळी गावाला जाऊ शकणार होते आता त्या दिवशी सकाळी माझी आई आणि माझे वडील माझ्या काकांच्या घरी निघून गेले आता मी एकटाच घरी होतो माझ्या काकांच्या घरी काय झाले होते आम्हाला मात्र काहीच माहीत नव्हते माझ्या वडिलांच्या रात्रीच्या बोलण्यावरून मला कळाले की माझे वडील आमच्यापासून काहीतरी लपवत आहे आता त्या दिवशी माझ्या घरचे सकाळी माझ्या काकांच्या घरी रवाना झाले मी आता त्या दिवशी एकटाच घरी होतो स्वयंपाकाची आणि जेवणाची मला काळजी नव्हती कारण मला स्वयंपाक बनवता येत होता घरचे खूप घाई करत सकाळीच घरून निघून गेले म्हणून त्या दिवशी मलाच स्वयंपाक बनवावा लागला त्या दिवशी मी जेवण केले आणि काही वेळ आराम केला त्या कोरोनाच्या प्रसाराच्या बातम्या सतत टी व्हीवर चालू होत्या त्यामुळे सर्वच त्या बातम्या बघण्यासाठी आपापल्या घरात मग्न होते मीही माझे जेवण आटपले आणि टी व्ही बघतच घरातच बसलो बघता बघता वेळ निघून जात होता पण तरी माझ्या घरच्यांचा फोन मला अजून आला नव्हता हो म्हणून मी साधारण दुपारी दोन वाजता माझ्या घरच्यांना फोन केला पण ते फोन उचलत नव्हते हो कदाचित ते काहीतरी कामात असावे अशा विचारातच मी त्यांना जास्त काही फोन केले नाही नंतर साधारण पाच वाजता त्यांचा मला फोन आला फोनवर काही अरडाओरडीचा आवाज येत होता जणू तिथे कोणीतरी रडत असावे मी मात्र तो आवाज ऐकून इकडे घाबरून गेलो म्हणून मी घाबरतच फोनवर विचारू लागलो अहो काय झाले काकांच्या घरी असा अरडाओरडीचा आवाज काय येत आहे तर माझे वडील मला फोनवरच सांगू लागले अरे काकांची मुलगी आपल्याला सोडून गेली ती बऱ्याच दिवसाची आजारी होती सर्व बोलले अचानक ऐकून मला मात्र काही क्षण भीतीच वाटली आम्ही चार ते पाच दिवसात घरी परतू असे माझे वडील मला फोनवर म्हणाले आणि त्यांनी फोन ठेवला आता संध्याकाळ झाली होती काही पशुपक्ष्यांचा किलबलाट चालू झाला होता हळूहळू दिवस मावळत चालला होता बाहेर घराच्या पटांगणात मी एकटाच बाहेरील वातावरण निहाळत बसलो होतो आता दिवसही जणू मावळत चालला होता त्यातच त्या कोरोनाचा वाढता प्रसार त्यामुळे बरेच जण घराच्या बाहेर निघत नव्हते आणि सर्वांचे आपापल्या शेतात लांबवर घरे असल्यामुळे मला दूरदूरपर्यंत कोणीच दिसत नव्हते म्हणून मला वेगळीच भीती जाणवायची आता बघता बघता त्या दिवशी रात्रीचे आठ वाजले मी घराचा दरवाजा लावला आणि काही मोबाईलमध्ये वेळ घालवत काही मालिका घरात बघत बसलो त्या दिवशी मला झोपच येत नव्हती त्यामुळे बराच वेळ मी झोपलोच नव्हतो आता त्या रात्री बघता बघता दहा वाजले मी काही वेळ मोबाईल बाजूला ठेवून झोपी जाऊ लागलो त्यातच चांगलाच वेगाचा वारा सुटला म्हणून मी घराची खिडकी लावायला बेडवरून उठलो आणि खिडकी लावायला खिडकीजवळ गेलो तर मला त्या खिडकीतून अंधू कसे दिसले की तो सुसाट वारा सर्वत्र सुटलेला नव्हता पण एकाच ठिकाणी त्या वाऱ्याची झुडूप फिरत होते आणि खूप वेगात फिरत होते म्हणून काही वेळ मी त्या घराच्या खिडकीतून तो एकाच ठिकाणी फिरणारा वारा बघत होतो पण बहुधा तो सुसाट वाऱ्या नसून काहीतरी भयानकच प्रकार होता याची मला जाणीव नव्हती मी त्याला डोळे टीवाळत आणि घरातील बॅटरीचा प्रकाश चमकवत बघत होतो आता काही वेळ गेला असेल तर मला दिसले की त्या सुसाट वाऱ्यात काहीतरी स्त्रिया उभ्या आहेत आता मात्र हे सर्व बघून मला खूपच भीती वाटू लागली कोण असाव्या त्या स्त्रिया आणि एवढ्या रात्री त्या सुसाट वाऱ्यात काय करत असाव्या मला तर चांगलाच प्रश्न पडला चांगलाच घाबरू लागलो यातच माझ्या घराचा दरवाजा कोणीतरी ठोठावला आता रात्रीचे अकरा वाजून गेले होते आता कोण आले असेल माझ्या घरी मला मनातच प्रश्न पडला म्हणून मला खूप भीती वाटू लागली यातच माझ्या घराचा तो दरवाजा कोणीतरी जोरजोरात ठोठावू लागले आता काय करावं काय नाही असे मला झाले होते तो दरवाजा उघडू का नको असे प्रश्न माझ्या मनात घर करत होते तरी मी पूर्ण हिंमत करून त्या घराच्या दरवाज्यात गेलो आणि काही वेळ तिथेच उभा राहिलो तो दरवाजा ठोठवण्याचा आवाज चालूच होता म्हणून मी आता पूर्ण हिंमत करून तो दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडताच जो भयानक प्रकार माझ्या डोळ्यासमोर होता तो बघून मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण मी बघितले ज्या स्त्रिया मला बाहेर त्या सुसाट वाऱ्यात दिसत होत्या त्याच माझ्या घराच्या दरवाज्यात उभ्या होत्या हा भयावह प्रकार बघून तर आता माझ्या अंगाला सरकन घाम फुटला मी घाबरू लागलो म्हणून मी ताळकन तो घराचा दरवाजा लावून घेतला आता मी पूर्ण घामाने माखून गेलो होतो यातच मी घाई करत ती खिडकीही लावून घेतली आता मात्र एकसारखा दरवाजा ठोठवण्याचा आवाज माझ्या कानी येऊ लागला मला भीती वाटू लागली म्हणून मी पूर्ण हिंमत करून शेवटी माझ्या बेडवर पडून होतो असा प्रकार माझ्यासोबत कधीच घडला नव्हता आता त्या दिवशी बशी मी रात्र काढली आणि सकाळ झाली मी माझ्या घरच्यांना फोन केला आणि घरच्यांना रात्रीचा पूर्ण प्रकार सांगितला तर घरचेही काही क्षण चांगलेच घाबरले आणि तेही जरा तातडीने संध्याकाळी घरी परतले मी जेव्हा त्यांना माझ्या डोळ्याने बघितलेला पूर्ण प्रकार सांगितला तेव्हा माझी आई मला म्हणाली अरे बाळा मला काही भ्रम वगैरे झाला असेल पण मी माझ्या जीवाच्या आकांतांनी त्यांना सांगत होतो रात्रीचा सा प्रकार माझा भ्रम न होता यावर माझे वडील माझी समजूत काढत मला सांगू लागले अरे काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे आपल्या शेतातील त्या चिंचेच्या झाडाखाली बऱ्याच स्त्रिया शेतात काम करून दमून बसल्या होत्या पण अचानक एक भयानक प्रकार घडला जोरदार येणाऱ्या वाऱ्याने त्या चिंचेच्या झाडाची फांदी अचानक तुटून पडली आणि जे व्हायचे नाही तेच झाले तेव्हा सर्वत्र याच गोष्टीची चर्चा रंगली आणि एक भयानक शांतता गावात पसरली त्या स्त्रियांचा अंत्यविधी पूर्ण केला या घटनेपासून बरेच गावातील लोक सांगतात की त्या स्त्रिया रात्री अपरात्री इकडे तिकडे फेरफटका मारतात आणि काहींना दिसतात सुद्धा तसेच तुझ्यासोबत घडले असेल हे सर्व माझ्या वडिलांचं ऐकून मात्र माझ्या अंगाला सरकन घाम फुटला पण मी मात्र त्या दिवसपासून कधीच रात्री अपरात्री एकटा आमच्या शेतात थांबत नाही मित्रांनो ना तुम्हाला हा अनुभव कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा आणि तुमच्याकडे अशा काही कथा असतील अनुभव असतील तर तुम्ही तुमची अनुभव आणि कथा आमच्या इंस्टाग्राम आय डीला पाठवू शकता किंवा तुम्ही आम्हाला मेलही करू शकता